खडसेंना मुलगा होता, त्या मुलाचं काय झालं, त्याने आत्महत्या केली का त्याचा खून झाला, हा संशोधनाचा विषय आहे असं वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केल्याने आता नव्या वादाला सुरुवात झाली आहे. खडसे आणि महाजन यांच्यात नेहमीच वाकयुद्ध होत असतं, परंतु गेल्या काही दिवसांपासून खडसे आणि महाजन यांच्यातील वाकयुद्धाने वेगळीच पातळी गाठली आहे. एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजनांवर टीका करताना त्यांना मुलगा नाही असं वक्तव्य केलं होतं. त्याचबरोबर गिरीश महाजन यांचा चावट म्हणून उल्लेख केल्याचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. त्याला उत्तर देताना महाजनांनी खडसेंच्या मुलाच्या मृत्यूबाबत शंका उपस्थित केली आहे. 2013 साली खडसेंच्या मुलाचा मृत्यू झाला होता. आता इतक्या वर्षानंतर गिरीश महाजनांनी हा विषय पुन्हा काढल्याने आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. एकनाथ खडसे यांचा मुलगा निखिल खडसे याने स्वतःवर गोळी चालवत आत्महत्या केली होती. 1 मे 2013 या दिवशी संध्याकाळी 4 वाजता निखिल यांनी राहत्या घरी आत्महत्या केली होती. परवाना असलेल्या पिस्तुलातून त्यांनी स्वतःच्या डोक्यात गोळ्या झाडल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. ही घटना घडली तेव्हा एकनाथ खडसे एका ग्रामपंचायत सदस्याकडे लग्नाला गेले होते. निखिल यांची राजकीय करिअरची सुरुवात जिल्हा परिषदेतून झाली होती. ते जिल्हा परिषदेमध्ये भाजपकडून सदस्य म्हणून निवडून आले होते, पण पुढे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. 2009 ऑक्टोबरमध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीत जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपनंच त्यांना उमेदवारी दिली होती. त्यांच्या विरोधातील उमेदवार मनीष जैन यांनी त्यांचा पराभव केला. हा निखिल खडसे यांना पहिला धक्का होता. भाजपकडून युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष पद देखील त्यांना देण्यात आलं होतं. निवडणुकीतील पराभव आणि त्यांचं आजारपण यामुळे निखिल खडसे यांना नैराश्य आलं होतं अशा त्यावेळी चर्चा होत्या. त्यांच्या आजारपणाच्या नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता त्यावेळी वर्तवण्यात आली होती, परंतु त्यांच्या आत्महत्येचं ठोस कारण समोर येऊ शकलं नाही. निखिल खडसे यांनी कुठलीही सुसाईड नोट देखील लिहिली नव्हती. पुढे निखिल यांच्या पत्नी रक्षा खडसे या राजकारणात सक्रिय झाल्या. सध्या त्या भाजपकडून खासदार म्हणून निवडून आलेल्या आहेत. गिरीश महाजनांच्या या वक्तव्यावर रक्षा खडसे यांनी अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही आहे. आता इतक्या वर्षानंतर एकमेकांवर टीका करताना गिरीश महाजनांनी खडसेंच्या मुलाच्या मृत्यूवर प्रश्न उपस्थित केलेले आहेत. हे राजकारण आता पुढे कुठे जातं हे पाहावं लागेल.